नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, A&M कॉलेज कराड। ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे। आज आपण बारावी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत। आजच्या तासाला आपण दुसरा चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं पाचवं एक्झाम्पल पाहणार आहोत। पेज नंबर 79, एक्झाम्पल नंबर 5, सिंपल एक्झाम्पल। आता ह्याच्यामध्ये प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फक्त ओपन करायला सांगितलेला आहे। फ्रॉम दी फॉलोइंग रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट अँड ॲडजस्टमेंट्स गिव्हन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 ऑफ वेण्णा कल्चरल असोसिएशन सातारा। रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट। बरोबर, लेफ्ट हँड साईडला रिसीटचा एक कॉलम आहे, इनरचा अमाऊंटचा एक कॉलम आपल्याला दिलेला आहे आणि आउटरचा एक अमाऊंटचा कॉलम दिलेला आहे। पेमेंट साईडला म्हणजेच क्रेडिट साईडला पेमेंटचा कॉलम दिलेला आहे, इनरचा अमाऊंटचा कॉलम दिलेला आहे आणि आउटरचा अमाऊंटचा कॉलम आपल्याला दिलेला आहे। आता आपण रिसीट साईडच्या अकाउंटची माहिती पाहूया। टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजेच हा ओपनिंग बॅलन्स आहे, जो आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसीट साईडला एकदम वरती घेतो। कॅश इन हँड 10,000, कॅश ॲट बँक 19,200, दोघांची बेरीज आउटरला 29,200 दिलेले आहे। त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन्स, त्याच्यामध्ये 2018-19। बरोबर, आता हे फायनान्शियल इयर कधी क्लोज झालेलं आहे, 31 मार्च 2020, म्हणजे स्टार्ट कधी झाला असेल तर 1 एप्रिल 2019। बरोबर, 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020, म्हणून 2018-19 हे काय आहे, मग प्रिवियस इयर आहे, 15,000 सबस्क्रिप्शन आहे। 2019-20 म्हणजे हे करंट इयर आलं, ह्याचं सबस्क्रिप्शन आहे 1 लॅक। 2020-21 8,000 आणि सर्वांची बेरीज आउटरला 1,23,000 दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढे टू डोनेशन्स जनरल 25,000, टू एंट्रन्स फीज 15,000, टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 4,800, टू पिकनिक रिसीट 20,000। अशा प्रकारे रिसीट साईडला अकाउंट दिलेले आहेत। आता आपण पेमेंट साईड पाहूया। बाय रेंट 2018-19 हे प्रिवियस इयर आहे, प्रिवियस इयरचं रेंट 700 दिलेलं आहे। 2019-20 म्हणजे हे करंट इयर आलं, 54,300 दिलेलं आहे, ह्या दोघांची बेरीज आउटरला 55,000 दिलेलं आहे। त्याच्यानंतर बाय फिक्स्ड डिपॉझिट 47,000, बाय संडे एक्सपेन्सेस 8,000, बाय इन्शुरन्स 12,000, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000, बाय पिकनिक एक्सपेन्सेस 18,000, बाय सॅलरीज 20,000, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000, बाय ॲडवर्टाइजमेंट इन ब्रॅकेट 2018-19 म्हणजेच हे प्रिवियस इयरचं, 18-19 म्हणजे काय, प्रिवियस इयरचं आहे ॲडवर्टाइजमेंटचं, 7,000। लास्ट बाय बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे, कॅश इन हँड 15,000 अँड कॅश ॲट बँक 16,000, दोघांच्या आउटरला बेरीज 31,000 दिलेली आहे। रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 2,17,000 झालेला आहे। अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंटची आपण माहिती पाहिलेली आहे। आता आपल्याला ॲडजस्टमेंट कोणत्या दिलेल्या आहेत ते आपण पाहूया। एक नंबर, आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर ऑज ₹7,000, म्हणजेच आणखीन आउटस्टँडिंग रेंट आपल्याला करंट इयरचं द्यायचं आहे 7,000, म्हणजेच आपल्याला आता टिक करून घ्यावं लागेल, म्हणजे रेंटला आपल्याला टिक करून घ्यावं लागणार आहे। म्हणून आपण
रिसीट एंड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साइडला रेंट दिलेला आहे त्याला आपण टिक केलेली आहे. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे 2 नंबर, 60% एंट्रान्स फीज शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे 60% एंट्रान्स फीज काय करायची आपल्याला कॅपिटलाइज करून टाकायची आहे, म्हणून आपल्याला एंट्रान्स फीजला देखील टिक करून घ्यावं लागणार आहे. रिसीट साइडला एंट्रान्स फी दिलेली असते, बरोबर. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट 3 नंबर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ऑज ₹20,000. म्हणजे आणखीन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला भेटणार आहे 20,000. म्हणजे आपल्याला सबस्क्रिप्शनला देखील टिक करून घ्यावं लागेल, म्हणून ह्या सबस्क्रिप्शनला देखील आपण टिक करून घेतलेलं, म्हणजे ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. म्हणून पुढे 4, प्रीपेड इन्शुरन्स ₹1,000. म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण इन्शुरन्सचा हप्ता भरलेला आहे 1,000 म्हणून इन्शुरन्सला देखील आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे, म्हणून आपण इन्शुरन्सला देखील आपण टिक केलेलं आहे. अशा प्रकारे याच्यावरती ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत. आता याचा विचार करूनच आपल्याला त्याने एक्झाम्पल सोडवावं लागणार आहे. आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट याची चर्चा केलेली आहे. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. आता ॲन्सरमध्ये आपल्याला एकदम वरती इन द बुक्स ऑफ वेण्णा कल्चरल असोसिएशन सातारा असं लिहावं लागतं. त्याच्याखाली आपल्याला कुठला अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणून त्याच्याखाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्याखाली स्टेटमेंट टाकायचं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020, बरोबर. हे तुम्ही वहीच्या एका पूर्ण पानामध्ये त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. एक पान ह्या ॲन्सरसाठी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, बरोबर. आता वरती आपण नाव कसं लिहिलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता डेबिट साईडला आपण काय घेणार, एक्सपेंडिचर. म्हणून डेबिट साईडला आपल्याला काय करायचे आहेत, एक्सपेंडिचर घ्यायचे आहेत. आणि राईट हँड साईडला काय घ्यायचे आहेत, इन्कम. म्हणून ह्या ठिकाणी इन्कम घेतलेला आहे. म्हणून डेबिट साईडला एक्सपेंडिचरचा कॉलम, त्याच्यानंतर 2 लहान अमाऊंटचे कॉलम ते एकाने आखून घ्यायचे, त्याच्यामध्ये इनरचा अमाऊंटचं कॉलम आणि आउटरचा अमाऊंटचं कॉलम. राईट हँड साईडला, क्रेडिट साईडला इन्कमचा एक कॉलम करायचा आणि 2 लहान अमाऊंटसाठी कॉलम करायचे, इनरचा अमाऊंटचं कॉलम आणि आउटरचा अमाऊंटचा कॉलम, बरोबर. आता आपण काय करूया, एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता सुरुवातीला आपण काय करूया, अगोदर ॲडजस्टमेंट सोडवून घेऊया आणि नंतर मग उरलेले अकाउंट त्या एकाने पोस्ट करून घेऊया. आता पहिली ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर ऑज ₹7,000, बरोबर. आणखीन आउटस्टँडिंग रेंट आपल्याला देणं आहे. आता मूळ रेंटची किंमत किती आहे करंट इयरची, तर 2019-20 हे आपलं करंट इयर आहे. तर पेमेंट साईडला हे आपल्याला रेंट दिसते. त्याचं चालू वर्षाचं रेंट किती दिलेलं आहे, 54,300 किंवा 54,300. मग तुम्ही त्याची चालू वर्षाची मूळ किंमत सुरुवातीला घेणार आहे. आता रेंट तुम्ही कुठे घेणार, तर एक्सपेंडिचर साईडला, बरोबर. त्याच्या अगोदर तुम्हाला एक लॉजिक ते मी सांगतो. आता या ठिकाणी तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. रिसीट म्हणजे काय, आपल्याला मिळालेलं असतं. रिसीट म्हणजे मिळणे आणि पेमेंट म्हणजे काय, देणे, बरोबर. मग रिसीट म्हणजे मिळणे म्हणजेच काय झालं, हा इन्कमचा एक भाग झालेला आहे. आणि पेमेंट म्हणजे काय, तुमचं एक्सपेंडिचर झालेलं आहे. पेमेंट म्हणजे तुम्ही पैसे दिले, म्हणजे एक्सपेंडिचर. म्हणजे पेमेंट साईडचा तुम्हाला विचार एक्सपेंडिचर साईडला त्या एकाने करून घ्यायचा असं तुम्ही त्या एकाने डोक्यात घ्यायचं आहे. आणि रिसीटचं इन्कम साईडला घ्यायचं आहे असं डोक्यात घ्यायचं आहे, असं हे लॉजिक लक्षात घ्यायचं आहे. आता रेंट, रेंट कुठं होतं, हे आपलं पेमेंट साईडला, म्हणजेच काय झाला आपला तो एक्सपेंडिचर. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला टू रेंट मूळ किंमत चालू वर्षाची किती आहे, 54,300, बरोबर. आणखीन आपल्याला किती द्यायचे आहेत, 7,000, बरोबर. किती द्यायचे आहेत, 7,000. म्हणून ॲड आउटस्टँडिंग 7,000 आणि आउटरला ह्या दोघांची बेरीज 61,300 आलेली आहे, बरोबर. म्हणजे आउटस्टँडिंग रेंट
आपल्याला रेंट कुठे दिलेलं असतं? तर पेमेंट साईडला. कुठे दिलेलं आहे? पेमेंट. म्हणजे आपण रेंट दिलेलं आहे बरोबर, म्हणजे आपला काय झाला तो एक प्रकारचा खर्च, एक्सपेंडिचर. म्हणून 2019-20 एक्सपेंडिचर 54,300 आहे. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपण करंट इयरचंच फक्त एक्सपेंडिचर आणि इन्कम घेतो. म्हणून एक्सपेंडिचर साईडला टू रेंट 54,300 करंट इयरचा आपण घेतलेला आहे अमाऊंट. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? आउटस्टँडिंग रेंट. आणखीन आपल्याला चालू वर्षाचं रेंट 7,000 रुपये द्यायचं आहे, म्हणून आपण ते काय केलं? ॲड केलं. आउटस्टँडिंग त्याला म्हटलं, आउटस्टँडिंग रेंट म्हटलं तर चालेल. त्यामध्ये 7,000 रुपये ॲड केले, ह्या दोघांची बिरीज आउटरला 61,300 देण्यात आलेली आहे बरोबर. आता याचं दुसरं पोस्टिंग कुठं करायचं? आउटस्टँडिंग रेंटचं आणखीन देणं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आपण बॅलन्स शीट ओपन केलेलं नाही, तरी पण तुम्हाला मी सांगतो ह्याचं आउटस्टँडिंग रेंटचं दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होतं बरोबर. अशा प्रकारे पहिले ॲडजस्टमेंट आपण बघितलेले आहे. दोन नंबर, 60% एंट्रन्स फी शूड बी कॅपिटलाइज. म्हणजे 60% एंट्रन्स फीज आपल्याला कॅपिटलाइज करून घ्यायची आहे. त्याचं आपण वर्किंग नोटमध्ये त्या एकाने पाहूया. आता एंट्रन्स फीज मूळ किंमत किती आहे बघा, 15,000. आता आपण त्याची वर्किंग नोट बघूया. 60% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज, एंट्रन्स फीजची मूळ किंमत किती आहे? 15,000 × 100 × 60/1. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, किती उरलं? 1,500. 1,500 × 6, 15×90, 9,000 रुपये अमाऊंट आलेली आहे. म्हणजे कॅपिटलाइज करायचे अमाऊंट 9,000, म्हणजे 9,000 आलेले आहे. म्हणजे ह्याचं पहिलं पोस्टिंग कुठं होणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साईड कॅपिटल फंडमध्ये ॲड, ह्याचं पहिलं पोस्टिंग. मात्र आपण बॅलन्स शीट ओपन केलेली नाही, त्याच्यामुळे पहिलं पोस्टिंग आपण याच्यामध्ये करणार नाही. आणि दुसरं पोस्टिंग आता 15,000 मूळ किंमत आहे, म्हणून 15,000 − 9,000 कॅपिटलाइज केलेलं, किती उरतात पुढे? 15,000 हे 9,000 गेले, किती राहिले? 6,000. तर हे 6,000 रुपये तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला घ्यावे लागतील बरोबर. कारण की एंट्रन्स फीज आपल्याला भेटलेली असते, रिसिट साईडला आपल्याला दिलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते कुठे घ्यावं लागेल? इन्कम साईडला घ्यावं लागेल बरोबर. म्हणून टू एंट्रन्स फीज किती आहे मूळ किंमत? 15,000. म्हणून आता तुम्ही कुठं जाणार ते की नाही, तर इन्कम साईडला जाणार. बाय एंट्रन्स फीज 15,000 मूळ किंमत लेस 60% कॅपिटलाइज 9,000, 15,000 × 9,000 गेले, किती राहिले पुढे? 6,000. अशा प्रकारे एंट्रन्स फीजचं 6,000 पोस्टिंग आपण इन्कम साईडला केलेलं आहे. अशा प्रकारे दुसरी देखील आपण ॲडजस्टमेंट बघितलेली आहे. तीन नंबर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ऑज ₹20,000. म्हणजे आपल्याला आणखीन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, म्हणजे आपल्याला चालू वर्षी आणखीन आपल्याला 20,000 सबस्क्रिप्शन भेटायचं आहे. आता त्याचं आपण कॅल्क्युलेशन बघूया. आता आपल्याला सबस्क्रिप्शन किती दिलेलं आहे? तर करंट इयरचं हित आहे 19-20, किती? 1,00,000. घेणार कुठं? रिसिट साईडला दिले, म्हणजे कुठे घेणार? इन्कम साईडला. म्हणून इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन्स 1,00,000 ॲड, चालू वर्ष आणखीन किती भेटणार आहे? 20,000. आत्ताच आपण बघितलेलं ॲडजस्टमेंटमध्ये हिथं बरोबर. म्हणून त्याला काय करणार तुम्ही? ॲड. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000, आउटरला किती आले? 1,20,000. आता ह्याचं हे पहिलं पोस्टिंग हिथं झालं इन्कम साईडला. दुसरं पोस्टिंग कुठं होणार? आता तुम्हाला आणखीन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन भेटणार आहे, म्हणजे तुमची काय झाली ती? एक प्रकारची ॲसेट. दुसरं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होतं आहे. आपण बॅलन्स शीट ओपन केलेलं नसल्यामुळे आपण ते करणार नाही. अशा प्रकारे तीन नंबर ॲडजस्टमेंट आपण बघितलेलं आहे. चार, प्रीपेड इन्शुरन्स ₹1,000. म्हणजे आपण इन्शुरन्सचा हप्ता ॲडव्हान्समध्ये भरलेला आहे. आता मूळ इन्शुरन्सची किंमत किती दिलेली आहे बघा. आपण मूळ इन्शुरन्स पेमेंट साईडला दिलेलं आहे, किती? 12,000. इन्शुरन्सची किंमत किती दिली आहे? 12,000. आता आपण कुठे घेणार तो इन्शुरन्स? एक्सपेंडिचर साईडला.
टू इन्शुरन्स 12,000 लेस, आता प्रीपेड आहे ॲडव्हान्समध्ये भरला आहे म्हटल्यावरती आपल्याला काय करावं लागेल, लेस करावं लागेल, म्हणून लेस प्रीपेड इन्शुरन्स 1,000, आउटरला किती आले 11,000, म्हणजेच 11,000 आलेले आहेत. आता ह्या प्रीपेड इन्शुरन्सचं म्हणजेच ॲडव्हान्समध्ये आपण भरलेलं आहे. दुसरं पोस्टिंग कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, पण आपण बॅलन्स शीट ओपन केलेलं नसल्यामुळे आपण ते पाहणार नाही. अशा प्रकारे ह्याचं पहिलं पोस्टिंग या ठिकाणी आपण एक्सपेंडिचर साईडला केलेलं आहे. ॲडजस्टमेंट आपल्या 4 होत्या, त्या आपल्या संपलेल्या आहेत. आता आपण राहिलेले जे अकाउंट आहेत त्याचं आपण पोस्टिंग करणार आहोत. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंटला डेबिट साईडला जो ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो याचं पोस्टिंग आपल्याला कुठेही करावं लागत नाही. याचं पोस्टिंग कुठंच येणार नाही. कॅश इन हँड 10,000, कॅश ॲट बँक 19,200, कुठेही पोस्टिंग येणार नाही. ओपनिंग बॅलन्सचा विचार करायचा नाही. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला जो ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजेच ओपनिंग बॅलन्स, याचं पोस्टिंग कुठेही घ्यायचं नाही. बरोबर, सबस्क्रिप्शन आपलं झालेलं आहे. आता टू डोनेशन्स जनरल 25,000 कुठे घेणार तुम्ही, रिसीट साईडला आलेलं आहे. रिसीट म्हणजे काय, मिळणे, म्हणजे एक प्रकारचं काय झालं आपलं इन्कम. बरोबर, आता हे डोनेशन्स कुठे घेणार तुम्ही, इन्कम साईडला. बरोबर, बघा बाय डोनेशन्स 25,000 आले का. त्याच्यानंतर एंट्रन्स फीस झालेला आहे टू इंटरेस्ट ऑन फिक्सड डिपॉझिट 4,800. आता हे काय, रिसीट साईडला आहे, घेणार कुठं, इन्कम साईड. बरोबर, बाय इंटरेस्ट ऑन फिक्सड डिपॉझिट 4,800. बरोबर, त्याच्यानंतर टू पिकनिक रिसीट 20,000, घेणार कुठं, रिसीट साईडला दिलेलं आहे म्हणजे इन्कम साईडला घेणार. बरोबर, बाय पिकनिक रिसीट 20,000. बरोबर, अशा प्रकारे आपण रिसीट साईडचं सर्व पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता पेमेंट साईडचं पाहूया आपण. आता पेमेंट साईडला दिलं असेल तर तुम्ही कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. रेंट झालेला आहे बाय फिक्सड डिपॉझिट. आता हे बाय फिक्सड डिपॉझिट हे कुठे येणार, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार, म्हणजे ह्याला घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे, बॅलन्स शीट सांगितलेली नाही. हे बॅलन्स शीटला येणार आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला, मग ह्याला कुठे घ्यायचं नाही. बाय सन्ड्री एक्सपेन्सेस 8,000 कुठे घेणार, तर एक्सपेंडिचर साईडला. बघा टू सन्ड्री एक्सपेन्सेस 8,000. बरोबर, त्याच्यानंतर पुढे इन्शुरन्स झालेला आहे बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000 कुठे घेणार, तर एक्सपेंडिचर साईडला. बघा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000. त्याच्यानंतर बाय पिकनिक एक्सपेन्सेस 18,000. आता हे पिकनिक एक्सपेन्सेस आहे, कुठे घेणार, तर एक्सपेंडिचर साईडला. टू पिकनिक एक्सपेन्सेस 18,000. त्याच्यानंतर बाय सॅलरीज 20,000 कुठे घेणार, तर एक्सपेंडिचर साईडला. बघा टू सॅलरीज 20,000 घेतलेलं आहे, टू सॅलरीज 20,000. त्याच्यानंतर बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000 कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 13,000. त्याच्यानंतर बाय ॲडव्हर्टाइजमेंट, पण हा चालू वर्षाचा नाही, 18-19 म्हणजे प्रिव्हियस इयरचा आहे, म्हणजे हे घ्यायचं नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपण फक्त करंट इयरचंच फक्त घेतो, म्हणून हे येणार नाही. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा असतो, घ्यायचा असतो. कुठे घ्यायचा, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कॅश इन हँड 15,000, कॅश ॲट बँक 16,000, म्हणजे 31,000 रुपये तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचे असतात. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा नसतो, मात्र रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा असतो. कॅश इन हँडचा आणि कॅश ॲट बँकचा कुठे घ्यायचा, तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, ह्या दोन्हीला पण घ्यायचं असतं.
आता आपण बॅलन्स शीट ओपन केलेलं नसल्यामुळं याचं देखील पोस्टिंग आपण करणार नाही। अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या सर्व अकाउंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे आणि विथ ॲडजस्टमेंट देखील आपण बघितलेले आहेत, सर्वांचं आपण पोस्टिंग केलेलं आहे। आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार आहोत। आता डेबिट साईडला अमाऊंट कोणते दिलेले आहेत ते आपण बघितल्या आणि क्रेडिट साईडला देखील अमाऊंट या ठिकाणी सबस्क्रिप्शन 1,20,000 दिसते। या ठिकाणी कुठे 1,00,000 अमाऊंट तुम्हाला दिसते का? नाही। म्हणजे कोणती साईड मोठी असणार आहे? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे। क्रेडिट साईडला क्रेडिट साईड मोठी म्हणजेच कुठली? इन्कम साईड मोठी आहे, बरोबर। 1,20,000, 25,000, 6,000, 4,800 आणि 20,000 एवढ्या अमाऊंट तुम्हाला इन्कम साईडला दिसतात। इन्कम साईड मोठी असल्यामुळे आपण त्याची बेरीज केली, 1,75,800 आलेली आहे, बरोबर। ते आपण क्रेडिट साईडला मांडून घेतली, बरोबर। त्याच लाईनला डेबिट साईडला एक्सपेंडिचर साईडला तुम्ही 1,75,800 मांडून घ्यायचं आहे, बरोबर। समोरासमोर ते मांडून घ्यायचं, बरोबर। त्याच्यानंतर ह्या 1,75,800 हे 13,000, 20,000, 18,000, 6,000, 11,000, 8,000 आणि 61,300 मायनस करायचे। डिफरन्स किती आला? 38,500। म्हणजे 1,75,800 हितून इथपर्यंत सर्व अमाऊंट लेस केल्या तर डिफरन्स किती आला? 38,500। मग तो काय आला? तर तो सरप्लस आलेला आहे, टू सरप्लस। काय मिळाला आपल्याला? हा 38,500 सरप्लस, टू सरप्लस। आता सरप्लस आपल्याला कधी भेटतो? तर एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर। म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम म्हणजे इन्कम ज्यादा आहेत एक्सपेंडिचरपेक्षा, म्हणून आपल्याला काय झालं? हे 38,500 सरप्लस भेटलेला आहे। आता हा सरप्लस आपण कुठं पोस्ट करतो? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये हा तुम्ही सरप्लस ॲड करता, बरोबर। तर हा ॲड करून दाखवायचा आहे। तर आपण बॅलन्स शीट ओपन न केल्यामुळं याचं पोस्टिंग आपण तिथं करणार नाही। अशा प्रकारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज केलेलं आहे। क्लोज करून आपल्याला टू सरप्लस भेटलेला आहे, 38,500, बरोबर। अशा प्रकारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण क्लोज केलेला आहे। आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 5 सिंपल एक्झाम्पल पाहिलेलं आहे। ते कोणाचं पाहिलेलं आहे? तर वेण्णा कल्चरल असोसिएशन सातारा यांचं पाहिलेलं आहे। याच्यामध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन केला होता। अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।